हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण 1 किलोचा 2 टीयरचा डॉल केकचा चॉकलेट केक पाहणार आहोत. हा केक जो आहे तर तो खूप छान झालेला आहे. विशेष म्हणजे आपण एकदम फॅन्सी डॉल इथे बनवलेली आहे आणि चॉकलेटचा आहे, प्युअर चॉकलेटचा आहे. 2 टीयरमध्ये 1 केजीमध्ये 2 टीयर बनवला आहे. एकाच नोझलने सगळी डिझाईन केली आहे. कशी? तर चला सुरुवात करूयात. तर इथे मी घेतलेला आहे 1 किलोचा केक बनवून. हा केक जो आहे तो दोन्ही टीयर्स जे आहेत ते 1 किलोमध्ये आहेत. खालचा टीयर जो आहे तो मी 7 इंचाच्या टीनमध्ये 300 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन बनवला होता आणि वरचा 4 इंचाच्या टीनमध्ये 100 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन बनवलेला आहे. दोन्हीही व्यवस्थित बनवून सेट करून घेतलेले आहेत आणि मग मी त्यावरती गणाश पोर केलेला आहे. साधारणतः या केकला मला 400 ml क्रीम सफिशियंट झाली. तर तुम्ही बघत असाल, तुम्हाला थोडी कमी जास्त क्रीम लागू शकते कारण आपण लेअरिंगला किती वापरतो त्यावरती डिपेंड आहे, डिझाईनवरती सुद्धा डिपेंड आहे. तर इथे पूर्ण केक जो आहे तो मी गणाशने कव्हर करणार आहे. आता इथे थोडंसं कमी पडलेलं आहे त्यामुळे थोडंसं मी चमच्याने ड्रिप करून जो पॅलेट नाईफ आहे तो उभा पकडून अगदी अलगद फिरवायचा आहे, जेणेकरून काय होईल की अलगद फिरवल्यामुळे जी आतली क्रीम आहे ती पॅलेट नाईफला स्टिक होणार नाही, बाहेर येणार नाही. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकता. खूप सोपी पद्धत आहे, केक म्हणजे फार अवघड नाही. जसं आपण स्वयंपाकाची प्रॅक्टिस करून हळूहळू स्वयंपाक शिकतो सेम तीच मेथड आहे. त्याच पद्धतीने जेव्हा आपण प्रॅक्टिस करून एखादी गोष्ट करतो तर ती खरोखर जमते. तर इथे बघा, पुन्हा एकदा मी व्यवस्थित आपल्या केकवरती गणाश थोडं जास्त पोर करायचं, त्यामुळे साईडलाही व्यवस्थित ड्रिप होईल आणि सगळीकडून आपल्याला केक कव्हर करायला सोपा जातो. त्यामुळे तर इथे बघा, दोन्ही केक्स मी व्यवस्थित असे पूर्ण चॉकलेटने कव्हर केलेले आहेत आणि मग ते एकमेकांच्यावरती अरेंज करायचे आहेत. व्यवस्थितपणे कोट करून झाले की थोडे सेट करून मग अरेंज करूयात. अरेंज करायला अगदी सोपं आहे, काही नाही. पॅलेट नाईफवरती हा केक उचलायचा आणि ह्या दुसऱ्या केकवरती अलगदपणे ठेवून द्यायचा. फक्त एकदम हळू प्रोसेस करायची. जर का तुम्ही जोरात करायला जाल, फास्ट करायला जाल, तर काय होईल, कदाचित थोडंसं बिघडण्याचे चान्सेस असतात. इथे बघा, मी अलगदपणे उचललाय आणि या केकवरती ठेवून दिलेला आहे. तर कधीकधी मलासुद्धा भीती वाटते कारण काय, इन्सिडंट्स होत असतात, ॲक्सिडंट्स होत असतात त्यामुळे. तर इथे बघा, मी ठेवून दिलेला आहे. आता मी इथे घेतलेलं आहे R11 नोझल आणि पाइपिंग बॅगमध्ये टाकलेलं आहे. पिंक कलरची क्रीम बनवून घेतलेली आहे. इथे तुम्ही लिक्विड, जेल कलर, कोणताही कलर वापरू शकता, पण शक्यतो पिंक, येलो, तुम्ही लिक्विड कलर वापरले तरी छान इफेक्ट येतो. माझ्याकडे आहे एक डॉल, ती डॉल मी केकमध्ये इन्सर्ट करून घेणार आहे आणि तिच्या खालीच आपल्याला फ्रॉक तयार करायचा आहे. तर ही थोडीशी हाईट झाली होती म्हणून मी काढून, थोडीशी जी स्टिक होती तर ती काढून घेतली आणि मग पुन्हा एकदा डॉल जी आहे ती केकमध्ये इन्सर्ट करून घेणार आहे आणि मग या डॉलला आपल्याला फ्रॉक काढायचा आहे. खूप सुंदर ही तयार होते, अगदी छान दिसते. तर सोपी आहे, सुंदर होते, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. पेटल नोझलचं काय करायचं आहे, जे टोकदार टोक आहे किंवा जे छोटासा नॅरो एंड आहे ते वरच्या साईडने पकडायचं आहे आणि जे थिक आहे ते खालच्या साईडने. तर इथे बघत असाल तर अशा पद्धतीची एक फ्रिल अगोदर काढून घेतली आणि त्यानंतर त्यावरती असे पेटल्स पेटल्स काढत जायचं आहे. तर बघा, फक्त थोडासा हात शेक करायचा आहे. मी एक कालच्या डिझाईनमध्ये सांगितलं होतं, बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की डिझाईन नोझल व्यवस्थित दाखवा, डिझाईन व्यवस्थित दिसत नाही. म्हणून मी आज हा व्हिडिओ पुन्हा एकदा शेअर केलेला आहे आणि पुन्हा त्याच पद्धतीची डॉल इथे मी बनवलेली आहे. तर खूप सुंदर अशी ही आपली डॉल तयार होणार आहे आणि अगदी सोपी आहे. तर थोडीशी मी आतून लाईन मारून घेते त्यामुळे पेटल्स आपल्या वरच्या साईडला दिसतील. हे एक जुगाड आहे, तुम्हाला वाटलं तर नक्की करू शकता. आणि त्यानंतर त्याच नोझलने मी इथे फ्रिल करून घेते. फ्रिल करताना जे पातळ टोक आहे, बारीक आहे, ते बाहेरच्या साईडने घ्यायचं आहे आणि जे जाड आहे ते आतल्या साईडने, म्हणजे सुंदर अशी फ्रिल तयार होईल.
आणि केकला लुकसुद्धा छान येईल, फ्रिल एकसारखी येईल सगळ्यात महत्त्वाचं। आणि खालच्याही साईडने सेम मी तशीच फ्रिल तयार करून घेतली आहे आणि वरच्याही साईडने करणार आहे, पण अगोदर नाव टाकून घेणार आहे। नाव टाकलं की मग फ्रिल करायला आपल्याला सोपं जाईल। तर अगोदर मी व्हाईट जेलने नाव टाकून घेणार आहे। गणाश केकवरती शक्यतो व्हाईट जेलने नाव टाकायचं, म्हणजे ब्लॅक कलरवरती व्हाईट एकदम उठून दिसतो। तर सई असं मी नाव टाकणार आहे, बड्डे गर्ल आहे तिचं नाव सई आहे। त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित अशी फ्रिल तयार करून घ्यायची, हात थोडासा शेक करायचा, व्यवस्थित केलं की व्यवस्थित होतो सुद्धा। तर अशा पद्धतीने हा केक व्यवस्थित रेडी झाला आहे। आणि मला माहीत आहे केक तुम्हाला खूप आवडला असेल, आणि जर का केक आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला काहीही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तिथे तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करते। आणि त्याचसोबत आपले आणखी दोन चॅनल आहे, एक धनश्री केक्स हिंदी आणि एक एस डी व्हॅमिली माझा व्लॉग चॅनल आहे, आणि तिकडे तुम्हाला खूप सारे डिटेल्स देत असते केकविषयी माहिती। तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा, लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओ।